ओम नमो ओंकारेश्वराय नमः, ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे. त्यानिमित्त आपल्याकडे या श्रावण महिन्यामध्ये खूप जणांच्या पूजा अभिषेक हे असं चालू असतं ना इतर. पण हे तुम्हाला का सांगायचं की तुम्ही मंडळी खूप दूर आहेत माझ्यापासून, त्या मंडळीचे आवश्यक होते जेणेकरून आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती. या महिनाभर बऱ्याच मंडळींनी आवश्यकसाठी दक्षिणा दिली होती, त्यांचे आवश्यक झाले श्रावण महिन्यातील. तर आवश्यक झाल्यानंतर आता त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना तुम्हाला पण करायला सांगितलेली आहे, तुम्ही बी नियमितपणे करा. तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या काही अडीअडचणी असतात लग्नाच्या, इतर संततीच्या बाबत, अथवा कर्ज, नोकरी, असे अगर काही आजार आहेत तुम्हाला भयानक, यासाठी प्रार्थना करायला तुम्हाला सांगितलं आहे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये. आणि कुणी कुणी केल्यात, ज्यांना त्याचा अनुभव बी आला त्यांनी मला सांगितलंही, आम्हाला प्रार्थना केल्यामुळे खूप चांगले अनुभव आले, आमच्या आरोग्यामध्ये खूप काही बदल झाले, आम्हाला आजार नसल्यासारखं झालं, आता आजाराचा कसलाही त्रास नाही, खूप जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, आनंद आहे. तर मला सांगायचं की तुम्ही सुद्धा नियमितपणे प्रार्थना करा, जे करत नसतील त्यांनी करा, ज्यांना माहीत नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा प्रार्थना पाठवा म्हणून, अथवा व्हिडिओ आहे तो माझा तो पहा आणि त्याप्रमाणे करत राहा. आपल्या कुठल्याही समस्येसाठी आपल्याला प्रार्थना करता येते, इतरासाठी करता येते, काही अडचण नाही. तर आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणजे 14 सोमवार, त्यानिमित्त तुमच्यासाठी प्रार्थना मी अशी केली की तुम्हाला सुख समाधान, तुमच्या सर्व काही अडचणी असतील त्या दूर होत, त्यात कर्ज असेल, कुणाची नोकरी असेल, कुणाचं आरोग्याच्या बाबतीत असेल, अगर इतर काही गोष्टी असतील त्या सर्व तुमच्या दूर व्हावेत, म्हणजे तुम्हाला सुख शांती समाधान आणि तुमचे स्वप्न, तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्यात अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. आता नक्कीच तुम्हाला बरं वाटणार आहे, समाधान वाटेल, सर्व काही सुख संपन्न, आनंदी राहाल, तुमची निराशा दूर होणार आहे. तर आज एवढंच, आणि खूप छान गेला श्रावण महिना आपल्या, सोमवारी खूप मस्त व्यवस्थित आनंद वाटला. हा महिना म्हणजे आपला शिव उपासनेचा महिना असतो, खूप जणांनी शिव उपासना केली, बऱ्याच मंडळींनी पारायण केले शिवलेला अमृत ग्रंथाचे, कुणी शिवपुराण वाचले, खूप खूप मी जसं सांगितलं त्याप्रमाणे खूप मंडळींनी गुरुचरित्राचं पारायण काही मंडळींनी केलं, मला आनंद वाटला. कारण माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे की तुम्हाला जागृत करणं. तसे तुम्ही चांगले आहेत, तुम्ही हुशार आहेत सर्व, तुम्हाला अडाणी वगैरे तसला काही प्रकार नाही, पण तुम्हाला फक्त पाठीमागं सांगत राहावं लागतं, करा 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 करा. आणि माझे करा करा म्हणण्याला तुम्ही ऐकलं, तुम्ही खूप छान केलं, मला आनंद वाटला, समाधान वाटतंय, मला पण वाटतंय आणि तुम्हाला पण वाटतंय. रासो आज काय नाही, एवढंच सांगायचं होतं. आता आज दिवसभर आता इथं मंदिरात ये जा चालू होती, गर्दी राहते, पूजा असतात अजून इतर लोकल लोकांच्या इथल्या जवळपासच्याही त्यांच्या करत राहायचंही. रासो परत मी उद्या सकाळी बोलणारच आहे तुम्हाला, तोपर्यंत आता मी तुमचा निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.